नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिनचा महिलांमध्ये उपयोग सध्या वाढलेला आहे, परंतु या वाढलेल्या उपयोगानंतर त्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट कशी लावावी याबाबत अनेक महिलांमध्ये अजूनही संभ्रम आहे। परंतु पुण्यातील अजिंक्य धारिया आणि त्यांच्या टीमने यावर एक उपाय शोधला आहे। सॅनिटरी नॅपकिनच्या उपयोगानंतर त्याची विल्हेवाट कशी लावावी आणि त्या विल्हेवाटानंतर त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग कसा करता येईल यावर त्यांनी एक संशोधन केलेले आहे। आपण आज पुण्यातील बाणेर येथे त्यांच्या लॅबजवळ आलो आहोत। त्या लॅबचं नाव आहे पॅड केअर लॅब। इथे असणाऱ्या पॅड केअर मशीनमध्ये जी काही प्रोसेस केली जाते ती प्रोसेस नेमकी कशी असते याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत। पॅड केअर लॅबच्या रिसर्च सायंटिस्ट आसावरी मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। मला सांगा, या लॅबची नेमकी संकल्पना काय आहे? सो पॅड केअर लॅब्स हे आम्ही 2018 सुरू केलं। अजिंक्य धारिया जे फाउंडर आहेत ते तेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होते आणि त्यांनी प्रोजेक्ट करताना पाहिलं की एक आपले जे सफाई कर्मचारी असतात ते सॅनिटरी नॅपकिन्स एका मिक्स्ड वेस्टमधनं वेगळं करत होते आपल्या बेअर हँड्सनी। सो ते त्यांना कुठेतरी खटकलं आणि त्यांनी अजून वाचलं याच्याबद्दल आणि इव्हेंच्युअली त्यांना सगळे प्रॉब्लेम्स कळले। सो आम्ही नंतर अजून खूप मुलींशी बायकांशी बोललो की जेव्हा ते घरात असतात और घराबाहेर असतात तेव्हा त्यांना जेव्हा सॅनिटरी नॅपकिन डिस्पोज करायचा असतो तेव्हा त्यांना काय काय प्रॉब्लेम्स फेस होतात। सो तेव्हा असं समजलं आम्हाला की मेजॉरिटी वुमेन जे आहेत त्यांना हा प्रॉब्लेम आहे की मी जेव्हा वॉशरूममध्ये आहे मला डिस्पोज करायला आत काहीच हायजेनिक फेसिलिटी नाही आहे। बऱ्याचदा कॉलेजमध्ये मुली वॉशरूम फ्लश करायच्या किंवा वॉशरूमच्या मागे जो आपला वॉल असतं त्याच्यावर सोडून जायच्या, त्यामुळे खूप अनहायजेनिक एन्व्हायरमेंट वॉशरूममध्ये क्रिएट व्हायचा, ज्याच्यामुळे वास यायचा, किडे लागायचे तिथे, UTI इन्फेक्शन्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स जे खूप जास्त वाढले होते ते सगळं व्हायचं। जसं बघतो की महिलांमध्ये याची जनजागृती नाही आहे की त्याची विल्हेवाट कशी करावी, तर मला सांगा की एक आयडियली विल्हेवाट करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि ती कशी करावी? हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण आपल्या पॅड्समध्ये जे ब्लड असतं ते एक खूप न्यूट्रिशियस सोर्स आहे मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी। जसं आपण जेवतो आपल्याला जे काही न्यूट्रिएंट्स लागतात ते सगळे न्यूट्रिएंट्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स ब्लडमधून खूप जास्त चांगले मिळतात, त्यामुळे तिथे जी बॅक्टेरियल ग्रोथ असते ती खूप फास्ट असते ज्याच्यामुळे खूप इन्फेक्शन्स खूप इझिली पसरू शकतात। सो त्याची नीट विल्हेवाट लावणं, हायजेनिक वेमध्ये विल्हेवाट लावणं ही खूप जास्त जरुरी आहे। आपण जेव्हा इन्सिनरेट करतो किंवा जेव्हा लँडफिल्समध्ये टाकतो त्याचे वेगळेच प्रॉब्लेम्स असतात। इन्सिनरेट केलं की स्मोक स्मेल इतका जास्त असतो की त्रास होऊ शकतो आणि खूप जास्त जर आपण ते खूप काळापर्यंत जर आपण ते सगळं घेत राहिलो तर आपल्याला कॅन्सरसुद्धा होऊ शकतो। बघतो की महिला त्याचा यूज करतात आणि इतरत्र कुठेही त्याचं फेकून देतात ते। सो जेव्हा ते सफाई कामगार त्याला हात लावतात उचलतात तर त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो त्याचा? डेफिनेटली आपण जेव्हा आपले सफाई कर्मचारी येतात त्यांना हातात ना ग्लव्ज असतो ना आता तरी मास्क असतात, बट आधी ग्लव्ज जे मेन आहे ते हाताने जेव्हा त्याला सेग्रिगेट करतात ते सगळं रक्त त्याच्या हाताला लागतं। सो तुम्ही विचार करू शकता की कसं वाटत असेल आणि मोर देन दॅट खूप सारे स्किन इन्फेक्शन्स त्यांना होत राहतात त्याच्यामुळे। पण ते आम्ही ॲक्च्युली मध्ये का ह्यांच्याशी बोललो होतो तर त्या आम्हाला म्हणाल्या की आम्हाला सवय झाली आहे म्हणून हे सगळं करायची, आम्हाला आता काहीच वाटत नाही पण मी सारखी हॉस्पिटलमध्ये जात असते। ते सॅनिटरी नॅपकिन्समध्ये मेनली प्लास्टिक, सेल्युलोज आणि सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमर असतं। सो हे प्लास्टिक आणि सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमर जे आहे या दोन गोष्टींमुळे एका सॅनिटरी नॅपकिनला 800 लागतात डिकम्पोज व्हायला, वेर ॲज इन्सिनरेट जिथे केलं जातं मग जसं मी म्हटलं की त्याच्यामुळे खूप स्मोक स्मेल आणि आपल्या एन्व्हायरमेंटला ॲज वेल ॲज ह्युमन्स और ॲनिमल्सला खूप जास्त हेल्थ हॅझार्ड्स होतात। आम्ही ज्या पॅडकेअर बिन्स आहेत त्या आम्ही इंडिव्हिज्युअल क्युबिकलमध्ये म्हणजे प्रत्येक वॉशरूमची जी एक एक क्युबिकल असते तिथे इन्स्टॉल केलं जातं, ज्यामुळे एकतर हायजीन आणि मेन म्हणजे प्रायव्हसी मेंटेन होऊन राहते, त्यामुळे कोणी फ्लशमध्ये टाकत नाही ना कोणी वॉलवर सोडून जातं। आणि हे जे पॅड्स आहेत हे आम्ही फोर्टनाईटली म्हणजे 14 और वीकली और मंथली जशी जसा तिथे वुमेन फुटफॉल असेल त्या बेसिसवर आम्ही ते कलेक्ट करतो। आणि आमचं पॅड केअर युनिट पुण्यात आहे जे आम्ही NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये मागच्या 2 R&D करून डेव्हलप केलेलं आहे, त्यात त्याचं डिस्पोजल होतं आणि जे आउटपुट आहे ते या टाईपचं सेल्युलोज आणि प्लास्टिक आहे विच कुड बी रिसायकल्ड इन टू प्लांट पॉट्स, पेवर ब्लॉक्स, टेबल्स जे आम्ही ऑलरेडी त्याच्यापासून बनवलेले। तर पॅड केअर बिनमधून जेव्हा इथे येतं तेव्हा ते सॅनिटरी नॅपकिन्स डायरेक्ट आमच्या सेम डे आम्ही प्रोसेस करतो ते, आणि जे हे मटेरियल येतं हे 10 सेग्रिगेटेड सेल्युलोज आणि प्लास्टिक असतं। सो हे जे पॅड केअर बिन्स आहेत हे आता आम्ही पुणे आणि मुंबईमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत। पुण्यात आम्ही SBI नंतर ITI NCLमध्ये ऑलरेडी लावले आहेत। मुंबईत आम्ही मंत्रालयात महिला दिनाच्या दिवशी सुरुवात केली आहे
इनिशिएटिव्हची. आमचा मेन फोकस याच्यावरच आहे की आपण कसं विमेन हायजीन और फेमिनिन हायजीनवर फोकस करून त्याला एनहान्स करू शकतो, प्रत्येक महिलेला तिच्या पिरियड्सच्या वेळेला कशी आपण बेस्ट सर्व्हिस देऊ शकतो, नॉट जस्ट रिलेटेड टू डिस्पोजल बट इन जनरल. आपण बघतो की सार्वजनिक ठिकाणी एकतर क्लिनिंग हा खूप महत्त्वाचा विषय असतो, तिथं व्यवस्थित क्लिनिंग नसते आणि त्यात जर ह्या गोष्टी तुम्ही इन्स्टॉल करतात तर इंडियामध्ये जर काही नवीन गोष्टी तुम्ही करत असाल तर ते टिकवून ठेवणं किंवा त्याच्यात प्रोग्रेस करणं हे कसं तुम्ही मॅनेज करता? तुम्ही बरोबर बोललात, इंडियामध्ये खूप डिफिकल्ट आहे, बट जेव्हा आमचे युनिट्स इथे असतात तेव्हा आम्ही कोणावर डिपेंडेंट नाही आहे की त्यांचा हाऊसकीपिंग स्टाफ क्लीन करेल, त्यांचा हाऊसकीपिंग स्टाफ त्याची काळजी घेईल. जे काही होतं ते सगळं आमच्या साईडने होतं, त्यामुळे आम्ही जेव्हाही जसं आता फोर्टनाईटली कलेक्शन आहे सपोज, तर फोर्टनाईटली आम्ही बिनची पूर्ण सर्व्हिसिंग करतो तिथे, तिला क्लीन केलं जातं, त्याच्यातले लायनर चेंज केले जातात, आम्ही जे पॅडकेअर वॅप टेक्नॉलॉजी त्याच्यात डेव्हलप केली आहे ती चेंज केली जाते. सो ॲज सच बिन जी आहे ती हायजीन तुम्हाला देणारच याची पूर्ण गॅरंटी. आम्ही रिसेंटली एका आम्ही ऑर्गनायझेशनमध्ये गेलेलो जिथे एक सफाई कर्मचारी होत्या आणि सर्वेच्या दरम्यान आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला असं कधी होतं का की मुलींनी असं फ्लॅशमध्ये टाकलं आहे किंवा असंच ठेवलं आहे तिथे, तर त्या म्हणाल्या की रोज होतं म्हणून. हे आम्ही आठवड्यातनं कमीत कमी 3-4 वेळा आम्हाला असं साताने उचलून टाकावं लागतं, खूप घाण वाटतं, मला मध्ये हातावर फोड आले होते त्याच्यामुळेच आले होते असं डॉक्टर म्हणाले, पण आम्हाला ग्लव्ज नाही दिले जात आणि आम्हाला पण आमचं घर चालवायचं आहे त्यामुळे आम्हाला करावंच लागतं, आम्हाला सवय झाली आता त्याची. तुम्ही पाहू शकता की जे यूज केलेले पॅड्स आहेत ते आम्ही पॅडकेअर बिनमधून जेव्हा घेऊन येतो कलेक्ट करतो, ते आम्ही जेव्हा इथे आमच्या पॅडकेअर युनिटजवळ घेऊन येतो, पॅडकेअर युनिटमध्ये जेव्हा मी प्लेस करतो तो आम्ही जी 5D प्रोसेस डेव्हलप केलेली आहे त्या 5D प्रोसेसनी त्याचं आउटपुट आम्हाला प्लॅस्टिक आणि सेल्युलोज जे आहे ते आम्हाला वेगवेगळं भेटतं. हे जे प्लॅस्टिक आहे हे आपण पॉट्स बनवण्यासाठी आणखीन त्याचे जे आरडे पॅल्ट्स आहेत जे पेपर ब्लॉक्स आहेत त्यासाठी आपण यूज करू शकतो आणि जे सेल्युलोज आहे ते आपण रिसायकल्ड पेपर बनवण्यासाठी यूज करू शकतो. हे जे यूज पॅडवर आम्ही प्रोसेस करतो हे पूर्णपणे हायजेनिक आहे आणि याच्यापासून आम्ही जे सेल्युलोज आणि प्लॅस्टिक वेगळं करतो त्याच्यापासून जे आम्ही प्रोडक्ट बनवतो वेस्ट टू यूजफुल असे प्रोडक्ट बनवतो जे की आपण यूज करू शकतो, म्हणजे याच्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे.